खगर मधल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर मृत्यूची संख्या आता चौदावर पोहोचली आहे या सोहळ्यानंतर आपासाहेब धर्माधिकारी यांच्या लाखोंच्या संख्येने असलेले अनुयायी श्री श्री सदस्य या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत श्री बैठका म्हणजे नेमकं काय आणि त्याचं स्वरूप काय असतं हे आपण जाणून घेऊया श्री बैठकांची सुरुवात आपासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडामधून केली नानासाहेब धर्माधिकारी नंतर त्यांचा वारसा आपासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे चालवला श्री बैठका म्हणजे आठवड्यातल्या एका दिवशी नियोजित ठिकाणी एकत्र जमतात आणि तिथे दास बोधाचं आणि इतर आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन केलं जातं तिथे बैठक प्रमुख असतात जे त्या ग्रंथातल्या ओव्यांचं निरूपण करतात म्हणजे त्याचा अर्थही समजावून सांगतात स्त्री पुरुष आणि लहान मुलं यांच्यासाठी या बैठकांचे दिवस वेगवेगळे असतात या बैठकांमध्ये जे जातात त्यांना श्री सदस्य असंही म्हटलं जातं श्री बैठकांमध्ये नेमकं का काय होतं या संदर्भात श्री बैठकांना जाणाऱ्या अनेक अनुयायांशी बीबीसी मराठीने संवाद साधला आणि त्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर तिथे नेमकं काय चालतं आणि कशा प्रकारे वाचन केलं जातं या संदर्भात काही माहिती दिली पुण्यातल्या एका अनुयायांनी आम्हाला सांगितलं की श्री बैठकांमध्ये जाऊन आनंद मिळतो शांत वाटतं आणि तिथे बेसिकली शिस्त अनुशासन याचं महत्व सांगितलं जातं त्यांनी असंही सांगितलं की तिथे कोणत्याही प्रकारचे निर्बंध किंवा जबरदस्ती केली जात नाही जे अनुयायी श्री बैठकांमध्ये जातात त्यांच्या मनात जर काही साशंकता असेल किंवा कोणता निर्णय घ्यायचा असेल आणि त्याबद्दल त्यांच्या मनात कॉन्फिडन्स नसेल तर त्या विषयीची माहिती ते निवेदन म्हणून लिहून देतात ते श्री बैठका जे प्रमुख आहेत नंतर ते रेवदंडाला जातं आणि रेवदंडाहून त्यावर निर्णय दिला जातो की त्या अनुयायांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आणि गुरुंचा तो आदेश मानून तसा निर्णय घेतला जातो श्री बैठकांमध्ये जाणारे श्री सदस्य हे धर्माधिकारी यांना गुरु मानतात मग हे निर्णय ज्याबद्दल साशंकता असेल ते कोणत्याही स्वरूपातले असू शकतात अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्याशी निगडितही ते असू शकतात जसं की घर विकत घेणं आहे प्रॉपर्टीचे व्यवहार करणं आहे लग्न जुळवणं आहे किंवा लग्न करावं की करू नये कधी करावं या संदर्भातले काही प्रश्न आहेत आणि या सगळ्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं ही, निवेदनात, ही निवेदनात उत्तर त्या निवेदनात प्रश्न हे निवेदनात मांडले जातात आणि त्याची उत्तरं रेवदंडावरून येतात असं त्या अनुयायांनी बीबीसी मराठीला सांगितलं दुसऱ्या एका महिला अनुयायाशी आम्ही संवाद साधला त्यांनी असं सांगितलं की श्री बैठकांमध्ये जे सदस्य जातात त्यांच्यामध्ये अधिष्ठान या गोष्टीला खूप महत्व आहे अधिष्ठान जर तुम्हाला तुमच्या घरात हवं असेल तर त्यासाठी निवेदन द्यावं लागतं त्यानंतर रेवदंड्याहून जिथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं मुख्य कार्यालय आहे तिथूनच त्याच्याविषयी निर्णय घेतला जातो की त्या घरात ते अधिष्ठान द्यायचं आहे की नाही आणि हे अधिष्ठान देताना त्यांची बैठकांमधली हजेरी घरातले किती सदस्य बैठकांमध्ये जातात या संदर्भातली सगळी माहिती तपासली जाते आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला जातो की त्या घरामध्ये अधिष्ठान द्यायचे की नाही ज्या महिलेशी आम्ही संवाद साधला त्यांना त्यांच्या घरी अधिष्ठान हवंय पण त्यांचे पती हे बैठकांमध्ये जात नाही त्याच्यामुळे त्यांना ते मिळू शकत नाही असंही त्यांनी आम्हाला सांगितलं शिंदे फडणवीस सरकारकडून आपासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला पण आपासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं आहे दोन हजार आठ साली जेव्हा आघाडी सरकार होतं महाराष्ट्रात आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता पण हा पुरस्काराचा कार्यक्रम व्हायच्या आधीच नानासाहेब धर्माधिकारी यांचं निधन झालं त्यामुळे त्यांच्या वतीने आपासाहेब धर्माधिकारी यांनीच तो पुरस्कार स्वीकारला आणि खारगरमध्येच तो सोहळा झाला असं नानासाहेब नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वेबसाईटवर म्हटलेलं आहे आणि त्या सोहळ्यालाही जवळपास 40 लाख लोकांनी हजेरी लावली होती असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामुळे हा जो सोहळा आता झाला असा सोहळा या आधी पण झालेला आहे असं त्या वेबसाईटवरून दिसतं